वारकऱ्यांना आता आषाढी वारीचे वेद लागले. एकामागून एक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील. यात पहिला मान संत मुक्ताईच्या पालखीचा असतो. संत मुक्ताईच्या पालखीचा आज मुक्ताई नगरमधनं पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. मुक्ताई समाधी स्थळापासून पंढरपूरकडे पालखी नेण्याची 313 वर्षांची अखंड परंपरा आहे. प्रस्थानाआधी संत मुक्ताई मातेच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून विधिवत पूजा पार पडली. या प्रस्थान सोहळ्यासाठी दिंड्या आणि वारकरी मुक्ताई नगरमध्ये दाखल झाले. आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संत मुक्ताई समाधी स्थळापासून पंढरपूरकडे पालखीचं प्रस्थान होत असतं. 313 वर्षांची ही अखंड परंपरा आहे. मागील काही काळामध्ये कोरोनाचा या ठिकाणी प्रादुर्भाव वाढल्यानंतर यामध्ये अनेक निर्बंध लादण्यात आलेले होते आणि त्यानंतर मात्र आज पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर निर्बंध उठवण्यात आलेले आहे आणि आज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि याची तयारी आता जय्यत सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. काही वेळानंतरच ही पालखी निघणार आहे. मात्र पालखी निघण्यापूर्वी या ठिकाणी सजावट केली जाते आहे, तिला सुशोभित केलं जातं आहे आणि पंढरपूरकडे ही पालखी निघणार आहे. पालखी निघत असली तरीसुद्धा आतापासूनच या ठिकाणी भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. या ठिकाणी महिला संत मुक्ताईचा आणि विठ्ठलाचा गजर करताना आपल्याला बघायला मिळतं आहे. एक भक्तिरसाचा आनंद या ठिकाणी कोथळीच्या संत मुक्ताई मंदिरामध्ये आपण यावेळी बघत आहोत. आपल्यासोबत उद्धव महाराज जुनारे या मंदिराचे जे व्यवस्थापक आहेत ते आहेत, त्यांना आपण विचारूया. उद्धव महाराज, कशा प्रकारची तयारी आज या ठिकाणी करतात? जय मुक्ताई. भाविकांमध्ये गेल्या 2 वर्षापासून वारी निघत नसल्याने प्रचंड उत्साह यावेळेस आहे. सकाळी आईसाहेबांची महापूजा करण्यात आली, काकळा आरती, आणि यानंतर पालखीचं पूजन ठीक 11 वाजता या ठिकाणी होणार आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह. आधी शक्ती मुक्ताई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर या समाधीस्थळावरून ही पालखी ठीक 11 वाजता प्रस्थान करणार आहे. आपण संत मुक्ताईच्या या द्वारे आपण या ठिकाणी आहोत आणि अतिशय भक्तिमय वातावरणात प्रस्थानाची तयारी होत आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.